सांगितलं ऐकवायला नव्हतं का? काय ऐकू येईल तिला? एक शब्द सांगतोय एक ठेवतोय, एक शब्द सांगतो तुला मग सांगितलं कळलं ना एक भाषेमध्ये बायल मी काय म्हणायचं? नवीन हेअरस्टाईल करायची की केस बघा काही सोडलेत भुतावणे मोकळे सोडलेत लय जीबा चालू नको म्हणायली जा आता करू दे त्याला कसली हेअरस्टाईल करायची ती करायची येतन ह्याची हेअर टाईल करतोय कोणाला ठाव आहे भादरी तो काय काय माहिती आहे तिला टरटर कसली हा आम्हाला तरी बघू दे की मग हेअर टाईल चल आमचं काय सरळ बांग पाडायचा इकडून कांगवा राहावं लागे झालं बुचडा बांधायचा आता तुम्हाला हेअर टाईल करायची आपल्याला होत का आपल्याला अहो तेल इतका केसाच्या सडका असायच्या तर त्याला तेल लावाय पुरत नसायचं तेल कशाचं काय गन नको पावडर नको तसंच काय बी लावून चालायचा मला तर काय केस होते एवढा लिमिटे लय आता सगळ्याच्या केस चाललेत माझी माय बाजावर नाव घालायची आणि ते लावायची खाली लोंबत असते खाली असे भरायचे केस आणि आता काय ह्या लेकरायला किती बी नटवा रोज बी डोसके दुवा तरी हाय तर उंदराच्या शिफ्टीवर केस त्याला वाढ नको काय नको आमच्या डोसक्याला 8-8 दिवस तेल भेटत नव्हतं नुसते काकरा सावली डोसके असायचे आमचे खाकस ढल त्याला काय हसायला तुमचं कसं होत आमच्या असत कुणाचे दाब असते कुणाचे आकुड असते कुणाची आकुड बुद्धी असते कुणाची लांब बुद्धी असते तुझी लय लांब बुद्धी आहे बाबा लय लांब दहा मन गावा टाकतो राय तुझी आमची हितवर छाया आकुड बुद्धी असते कुणाची लांब बुद्धी असते तुझी शिकायला आता लांब होय शिकू त्याची शिकावं लागण आपण लेखाची लेखाची शिकायची आता आपल्याला आली म्हणजे बरी आहे आपण जन्म देऊन लहानाचं मोठं करून परत पाळ करून आपल्याला काय बुद्ध्या आल्या नाही तर चलवायला आता त्या लेकरायला लय बुद्ध्या वाट ना चला म्हणलं तर वाटाच्या वायलीकून चलत येत इतका ले काटे मोडूच तर आणि आपल्याला वाटाना चला म्हणलं की ती वाट सोडायचीच नाही मग काय बी असू जा मग ती काय बी असू जा पायाखाली काय बी येऊ जा आता लेकरायला म्हणलं का नाही बाबा वाट सोडून वाटाच्या वायलीकडे जाऊ नको बर का पती मुदाम जाणार मुदाम जाणार का तो बुद्धी म्हण आहे तर लय चांगली कुठे गेलं भारी बुद्धी आपल्याला तशी आली असती तर कशाला झालं असतं एवढं कशाला माग पडला असता इतकं कशाला आडाने जन्म राहिला असता इतकं माग तरी कशाला पडला असता नसता का गेला मोरी काय नाही जान होत आमची काय नाही त्या जानकीवर भवरेच घालल्यावर असती जानकीच्या पायात भवर जानकी मागती नवर नवरा कुठे गेला आंघोळीला गेला जीव वाढ त्याला लाज वाटते मला असं काम आहे आमच्या जानूबाईचं जाणं लई राईट म्हणला तुम्ही तिच्यावर कसं आला ध्यानात कुणाला ठाव आमच्या लहानपणचं आहे ही हो आमच्या लहानपणी नव्हतं माहिती का ना आम्हाला माहिती नाही नाही ही होत आडबाय आड आडा आल्या शेंगा अदरगा पुरी शेंगा एकीचा का दोघीचा बार पडला चौकीचा बर मामाजीच्या लेखीचा मामाची रे गोरी हळद लावा गोरी हळदीचा गोंडा रेशम गोंडा ही असले गाणी म्हणतो का मी अवलय होते काय बी आता काय आता येऊन जाऊन कानाला बसले बरोबर ते टीव्ही स्वार्थ त्या कानाला टीव्ही मोबाईल आणि फोन आला इथं आला फोन तर कुठं ऐकायचं बोलायचं त्या रोडला
आपल्या द्याक बोलायचं नुसतं पोर तसेच पोर आहे तसे लपून बोलायचं लपून बोलायचं ती कशी बोलते ना आपल्या द्याक दौंड देत का कोणाचा फोन आलाय की दाखव सगळ्यांना मला बुटुळं बांधा इथे का नाही ती छान 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 लय चांगला बांधला बाबा लय नुसत कायच करा पण कायच नाही छे छे बसली कुठे अरे लेकराला नटवाव तर नीट तरी नटवाव हा हे नद्यांचं पे सारखं त्या लेकराला सारखं झिन झाडल्यान कसर कसर त्याला नाही तेवढा तर लय फरक आहे की कसा दम निघाला काय माहिती दम तरी कसा काढावा कवर तरी काढावा कवर तरी काढावा चला आता व्हिडिओ बनवायचा आता काय बनवायचंय व्हिडिओ बनवायचा काय बनवायचं आता व्हिडिओ आता व्हिडिओ बनवायचा आता व्हिडिओ बनवायचाय आता व्हिडिओ बनवायचाय फुलं घेऊन पण इथल्या आत्म ठेवली चटकरी पळ लय भारी थी मारी डोस हे गेलो ते पिवे पितला की काय आहे ती काय आता येत नाही की काय युपीत हाय की खवायचं उचलूयात युपीन हा त्या बाबतीत त्याला तरी आली युपीन नसते तर मला आलंच नाही ग येतच नाही तरी कसं ग आता गावंडाळ माणसाला नसलं का येत तसं शुद्ध बोललं कसं द्यायला वाटत यावंच आता कसं येईल बरं त्याची माहिती नसती द्यायला माहिती तुला तुझं काय कसं आता जी घ्यायचे ती व्हिडिओ बनवायचं चपे वय आली कडे सर रजिस्टर माझं मला नाही अडचणीतलं सांगू नको बरं का मला येत नाही बघ तुझ तू बघ काय रे सांगा कसलं जरा यासारखं बोलत जावं लागतंय रे काय की आता तू उठतोस आणि तसले अडचणीतले कसे येते आता गावंडाळ माणसाला आमच्यासारखे अडाणी माणसाला सोप आहे की एवढं काय अडचणी मधलं साधं सिंपल काय माहिती आता कसलं सांगतोस ती ती तसंच म्हणतोय सोप आहे म्हणायचं इंग्रजी नाव काय काढले तू म्हणायचं काय काढले मी असं म्हणत म्हणले मी तसंच आहे ना तर काय करते तीच मोठे करते तीच मोठे म्हणून तर सांगावं लागतंय की मला सगळं मग सांग की सांगायचं पण नीट जरा सोप सांग जावर सोप कसं तुला सांगायचं नाही एवढं दाटव्यातलं नाही सांगायचं असत यार दाटव्यातलं सांगितल्यावर चटा चटा लक्षात बसत बघा आई मग काय राहतोस का असं मुलं सारे गावाच्या डोळ्या शेतात हे डायलॉग काय म्हण की आता मी तुला म्हणणार कुणाला पूर्वी बघायची का मला लग्न बिग्न करायचं नाही आता सांगून ठेवतोय लगेच तू म्हणायचं मग काय राहतोस का असत म्हणजे सगळ्या गावाचे डोहर मशी चार हा गिपट शिरी ही आता ही आवड आहे का कुणाला पूर्वी बघायची का मला लग्न बिग्न काय करायचं नाही आता सांगून ठेवतो बघ का करायचं नाही लग्न तुला राहतोस काय असत म्हणजे सगळ्या गावाचे डोहर राखायला डोहर राखायला म्हणायचं मशी चारायला त्याच्यामध्ये लय लपलेलं आहे मशीचा डायलॉग आहे तसा जरा दिमाग शांत ठेव जरा बर सांगा कुणाला पूर्वी बघायची का मला लग्न बघणं काय करायचं नाही आता सांगून ठेवतो बघ का करायचं नाही राहतोस का काय म्हणजाच असाच सऱ्या गावाचे मशी राखायला मुंजा म्हणलंय की रे मुंजा राहतोस का असा सऱ्या गावाच्या मशी चालाय जाणं तो डायलॉग अर तसलं सांगू तसलं शिकू नको आम्हाला आम्हाला सगळं कळतंय तुझी तिकडं कलेक्टराची लाईन आहे का आम्हाला शिकवून अर तसलं मला शिकवून तसलं आम्हाला शिकवून शिकवू नको तुझी कलेक्टराची आवडा तसलं आम्हाला
तीस बघतो की गेले गेला डोळास मारतो फुलू देतो तिला मग पास कशी करते तीस बघतो चला बरे तू म्हणायचं काय म्हणलास काय म्हणलात काय नाही चाबरी पास करेल का नाही म्हणलं ग लगे तू म्हणायचं करेल करेल हिरो आहे की माझ असं लगे लाडा हा घेऊ बरं हा 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 करील करील लय लेकर माय माझ लय हुशार आहे की करील करील की माय माझा वागले हुशार आहे की करील करील की माय माझा लय वाग हुशार आहे हिरो सारखा आहे डन डन चला लागा काम मला